नमस्कार मंडळी, पालकची 30-30 भाजी खाऊन कंटाळा आलाय, तर आज आपण करूयात चुरचुरीत खमंग फोडणीची पालक मुद्दा भाजी। रेसिपीला सुरुवात करूया। मुद्दा भाजी बनवण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे बारीक चिरलेला पालक। इथे आपण वरणाची डाळ म्हणजेच तूर डाळ इथे घेतलेली आहे, कुकरमध्ये 2 चिट्ट्यामध्ये शिजवून घेतलेली आहे, म्हणजे वरण घ्यायचं आहे। तसेच इथे आपण फोडणीसाठी जिरे, मोहरी, हळद, लाल तिखट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, भाजलेले शेंगदाणे आणि भरपूर सारा असा बारीक चिरलेला लसूण इथे मी घेतलेला आहे। तर मुद्दा भाजी करायला सुरुवात करूया। मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यात पाणी घेतलेलं आहे थोडंसं। आपल्याला ही जी पालक आहे तो पाण्यामध्ये थोडासा शिजवून घ्यायचा आहे, तेलामध्ये नाही तर पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। तर इकडे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, यामध्ये आपण हा पालक टाकूया। थोडासा शिजवून घ्यायचा आहे आपण हा पालक। यामध्ये थोडस मीठ, आणि थोडीशी हळद टाकूया। पालक हा तसा लगेच शिजतो, थोडासा शिजल्यावरती आपण त्याच्यात आपलं जे वरण केलेलं आहे तर ते टाकायचंय। वरण जे मी इथे घेतलेलं आहे तर ते पातळ ठेवायचं नाहीये, ते थोडस घट्टसर ठेवायचंय। भाजी थोडी शिजत आलेली आहे, आपण त्याच्यात वरण टाकूया। ही भाजी करण्यासाठी पालकाऐवजी तुम्ही कोणत्याही प्रकारची पालक भाजी घेऊ शकता, म्हणजेच आंबाडी म्हणा किंवा मेथी म्हणा, पण मुद्दा भाजी सहसा ही पालक वापरूनच करतात, त्यामुळे मोस्टली पालक वापरून मी तरी आज करणार आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा। आणि डाळ पण मी तुरीची डाळ घेतलेली आहे, त्याऐवजी तुम्ही कोणत्याही प्रकारची डाळ घेऊ शकता। या मुद्दा भाजीचा मुद्दा असा आहे की आपण याला सेपरेट फोडणी देणार आहोत वरतून, त्यामुळे ही छानशी शिजत आल्यानंतर आपण तिला सर्व करणार आहे आणि वरतून खमंग अशी फोडणी देणार आहोत। तर अशा पद्धतीने आपली भाजी जी आहे झालेली आहे, तर आपण फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे मोहरी, हिरव्या मिरच्या, भरपूर सारा लसूण, भाजलेले शेंगदाणे, थोडीशी हळद आणि लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे, तुम्हाला किती तिखट हवंय त्याप्रमाणे। अशी खमंग फोडणी इथे तयार करून घ्यायची आणि ही जी फोडणी झालेली आहे ती आपण भाजीवरती ओतणार आहोत। फोडणी तयार झालेली फोडणी मी या भाजीवरती टाकते। खमंग अशी फोडणी झालेली आहे आपली। तर इथे आपली मुद्दा भाजी ही तयार झालेली आहे, तर नक्की ट्राय करा मुद्दा भाजी।